Hi students, today we are going to learn associating the name of letters with its sound. म्हणजेच इंग्रजी वर्णमालेतील अक्षरांची त्यांच्या उच्चाराशी सांगड घालणे. इंग्रजी वर्णमालेमध्ये ही ए पासून झेड पर्यंत अशी 26 लेटर्स आहेत. त्यापैकी ही 5 म्हणजेच ए, ई, आय, ओ, यू हे व्हॉवेल्स म्हणजे स्वर आहेत आणि राहिलेले 21 हे कन्सोनंट्स म्हणजे व्यंजने आहेत. तर आता आपण कन्सोनंटचे म्हणजे व्यंजनांचे उच्चार पाहणार आहोत. व्यंजनांचे उच्चार बहुधा एकच असतात, परंतु काही अपवादात्मक परिस्थितीमध्ये व्यंजनांचे वेगवेगळे आवाज किंवा उच्चार वापरात येत असतात. कन्सोनंट मधील पहिलं लेटर आहे बी. या बीचा उच्चार होतो ब, जसं की बॅट, बस, टेबल. त्यानंतर दुसरं व्यंजन आहे सी. सीचा उच्चार होतो क, जसं की कप, कॅट. पण याच सीचा उच्चार हा वेगळ्या प्रकारे होतो. सीचा कधी कधी उच्चार स असा होतो, जसं की सायकल, सेल, सिटी, राईस. त्यानंतर पुढचा कॉन्सोनंट आहे डी. डीचा उच्चार होतो ड, जसं की टक, डॉग. एफ चा उच्चार फ, हॅन, हॅट, फिंगर. त्यानंतर जी. जीचा उच्चार होतो ग, गोट, गेट. त्यानंतर जीचा दुसरा उच्चार आहे ज, जसं की जिरा, जेम. त्यानंतर आहे एच. एचचा उच्चार होतो ह, हॅट, हिल. जेचा उच्चार आहे ज, जग, जा. त्यानंतर के चा उच्चार आहे क, किंग, काइट. त्यानंतर एल चा उच्चार आहे ल, लेमन, लेग. त्यानंतर एम चा उच्चार आहे म, मॅन, मँगो. त्यानंतर एन चा उच्चार आहे न, नेक, नेस्ट. त्यानंतर पुढचं लेटर आहे पी. पीचा उच्चार आहे प, जसं की पेन, पॅर. त्यानंतर पुढचा कॉन्सोनंट आहे क्यू. या क्यूचा आवाज होतो क्व, जसं की क्वीन, क्वी. या क्वीचा क्यूचाच दुसरा आवाज आहे क, जसं की कॉन्कर. पुढचं व्यंजन आहे आर. आरचा आवाज होतो र, जसं की रोड, रे. त्यानंतर पुढचा कॉन्सोनंट आहे एस. या एसला दोन उच्चार आहे. पहिला उच्चार आहे स, जसं की सन, सेट. त्यानंतर या एसचाच दुसरा आवाज असतो झ, जसं की राईज, रोज. पुढचं व्यंजन आहे टी. या टीचा उच्चार आहे ट, जसं की टेबल, टॉप. त्यानंतर आहे व्ही. व्हीचा उच्चार होतो व, व्हेजिटेबल, व्हॅन. त्यानंतर आहे डब्ल्यू. डब्ल्यूचा उच्चार होतो व, जसं विंडो, ऑल. त्यानंतर पुढचं व्यंजन आहे ते एक्स. या एक्सला तीन उच्चार आहेत. त्यातील पहिला आहे स, जसं की बॉक्स, एक्सरे. त्यानंतर एक्सचा दुसरा आवाज आहे ज, म्हणजे एक्झामिनेशन, एक्झाम्पल. त्यानंतर एक्सचा तिसरा आवाज आहे झ, झेरॉक्स, झायलोफोन. त्यानंतर पुढचं व्यंजन आहे वाय. वायचा आवाज होतो, वायचा उच्चार आहे य, इयर. त्यानंतर शेवटचा व्यंजन आहे झेड. या झेडचा उच्चार होतो झ, झिरो, झेब्रा. तर अशा प्रकारे आपण अक्षरे आणि ध्वनी यांची संगड कशी घालावी याचा अभ्यास केलेला आहे. धन्यवाद.